आषाढ़ी एकादशी पर चेंबूर विभाग अध्यक्ष मौली थोरवी के नेतृत्व में आयोजित पूजा भजन और तुलसी के पौधे के वितरण कार्यक्रम में पहुंचकर मनसे नेता अमित ठाकरे ने सभी का दिल जीत लिया। यहां उनका भव्य स्वागत किया गया। अमित ठाकरे ने विठल रुक्मिणी के दर्शन किए और लोगों को अभिवादन करते हुए चले गए। मुंबई से ग्लोबल चक्र न्यूज के लिए कैमरामैन मिलिंद के साथ प्रवीण चौहान की रिपोर्ट। कसं आहे, मला बऱ्याच ठिकाणून आमंत्रण होते पण मला कुठेतरी जायचं होतं। आज दिवसभर वेळ नाही मिळाला म्हणून मी संध्याकाळी विचार केला की चेंबूरमध्ये येऊन जाऊ, त्याच्यामुळे मी आलो तो होतं आणि आता मी परत चाललो आहे संभाजीनगरला। त्याचं कारण म्हणजे मी जाऊन आल्यानंतर काही पदांच्या नियुक्त्या बाकी आहेत आणि ते मला वाटतं एक 500, 550, 600 ह्या ह्याच्यात आहेत, त्याच्यामुळे ते सगळी मुंबईला येण्यापेक्षा मी तिकडे जाऊन नियुक्त्या केले, सगळ्यांना भेटलो तर मला ते बरं वाटलं म्हणून मी शनिवार रविवार हा दौरा आहे आणि एका शाळेचं पण उद्घाटन आहे, त्याच्यामुळे मी तिकडे तो दौरा लागला। महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव खूप मोठ्या जोरात साजरा होतोय। आज मुस्लिम बांधवांचा पण ईदचा सण आहे आणि खऱ्या अर्थानं ठेवा हिंदुत्वाचं भान, वाढवा उत्सवाची शान। मग कोणताही सण असू दे, उत्सव असू दे, आपला हिंदू धर्माचं खऱ्या अर्थानं सण तेव्हा जोरात झाले पाहिजे साजरे। आणि या संकल्पनेतून विभागाध्यक्ष माऊली थोरवे यांनी आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आमचे नेते अमितजी रावसाहेब ठाकरे उपस्थित झाल्याबद्दल आम्ही चेंबूर नगरीच्या वतीनं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या कल्पनेनुसार आज चेंबूर घाटला परिसरात आज आषाढी एकादशी निमित्त आज विठ्ठल रुक्माईचं दर्शन घाटले परिसरातील लोकांना व्हावे या हेतूने आज हा कार्यक्रम उपस्थित केला आहे। तर अद्भुतपूर्व असा प्रतिसाद लोकांचा मिळत आहे। लोक आज माऊली थोरवे यांना धन्यवाद देत आहेत की आम्हाला ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही अशा लोकांना, ज्यांना वडाळ्याला मंदिरात जाता येत नाही, भले लांबच्या लांब रांगा असतात, अशी लोक आज इथे येऊन दर्शन मिळत आहे, त्यामुळे माऊली थोरवे यांचे धन्यवाद करत आहे। आणि आम्ही आमच्यातर्फे असाच प्रयत्न करू की दरवर्षी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात हा उत्सव आम्ही साजरा करू। धन्यवाद। आषाढी एकादशी